नमस्कार, मी पूजा। पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण बघणार आहोत, फरस बी, श्रावण केवडा किंवा बीन्स या नावाने ओळखली जाणारी ही भाजी शक्यतो बऱ्याच जणांना आवडत नाही, पण हिचे गुणधर्म इतके अधिक आहे की मधुमेह, वेट लॉस तसेच हार्ट आणि बोनच्या हेल्थसाठी देखील खूप फायदेशीर आहे। तशी अशी ही खूप फायद्यांनी युक्त अशी ही भाजी सगळ्यांना आवडेल अशी कशी बनवायची, अगदी झटपट कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी मसाले वापरून अगदी झटपट टिफिनसाठी गाईच्या वेळेतही बनवता येईल अशी ही चटपटीत भाजी आज आपण बघणार आहोत। खूप सारे टिप्स शेअर केले आहे, चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच सोप्या टिफिन रेसिपी बघायला मिळतील। तर इथे ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम इतक्या बीन्स किंवा श्रावणखेवडा घेतला आहे। या पद्धतीने मोठा मोठा कट करून घेतला आहे। तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारात कट करू शकता आणि त्याच आकारात इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे देखील कट करून घेतले आहे। 7-8 लसूण पाकळ्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहे। बीन्स आणि बटाटा एका आकारात कट केल्याने भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि सारखी शिजते देखील। स्वच्छ धुवून घेतला आहे निसून। तर आता इथे कढईत 2 चमचे इतकं तेल टाकलं आहे। तेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता। आता तेल गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा इतकी मोहरी टाकून घेतली आहे। मोहरी छान तडतडली की 1/2 चमचा इतकं जिरं टाकून घेतलं आहे। जिरंही छान फुलू द्यायचं आणि मग यामध्ये हिंग टाकायचा। हिंग वापरला की भाजीला चवही छान येते आणि डायजेस्ट व्हायलाही खूप सोपी पडते। आता यामध्ये लसूण अगदी बारीक कट केलेला तळून घ्यायचा आहे। छान खरपूस झाला की यामध्ये या बटाट्याच्या फोडी ज्या आपण फ्रेंच फ्राईजसारख्या कट करून घेतलेल्या आहे त्या टाकून घ्यायच्या आणि हाय फ्लेमवरती छान मिनिटभर परतवून घ्यायच्या आहे, म्हणजे याला छान असं क्रिस्पी असा कोटिंग येईल। तर आता या मिनिटभर मी छान परतवून घेतले आहे। हलकासा याचा रंगही बदलला आहे, मस्त तळल्यासारखे झाले आहे। आता यामध्ये आपण जी बीन्स कट करून ठेवलेली होती ती धुवून सुकवून घेतली आहे, ती देखील यामध्ये टाकून घेऊ आणि ती देखील परतवून घ्यायची आहे। दोन्ही बटाटा आणि बीन्स दोन्हीही परतवून घ्यायच्या, अगदी छान भाजल्याचे मार्क येईपर्यंत परतवायच्या, म्हणजे या थोड्या शिजल्या देखील जाता आणि या पद्धतीने पाणी न टाकता बऱ्याच भाजल्या गेल्याने खूप छान टेस्ट येते। यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे। मिठाने या थोड्या सॉफ्ट देखील होतील आणि थोड्या शिजल्या देखील जातील आणि त्याबरोबर यांची भाजण्याची प्रक्रिया देखील चालू राहील। छान परतत राहायचं, छान मार्क येईपर्यंत अगदी खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचं। अगदी 3 ते 4 मिनिटात या छान फ्राय होतात, अगदी मस्त क्रिस्पी झाले आहे। बटाटा देखील मस्त त्याला मार्क आले आहे, एक क्रिस्पी अशी लेअर आली आहे आणि आपल्या बीन्सवरती देखील असे भाजल्याचे थोडेसे डाग पडले आहे, यामुळे थोडी सॉफ्ट देखील झाली आहे। 70% हा बटाटा आणि बीन्स शिजल्या गेली आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। इथे मी 1/2 चमचा इतकी हळद टाकली आहे, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता यामध्ये अगदी थोडासा म्हणजे 1/2 चमचा इतका गरम मसाला टाकला आहे, किंवा तुम्ही तुमच्या ठेवणीतला कुठलाही मसाला वापरू शकता। आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये आमचूर पावडर घातली आहे, 1 छोटा चमचा। खूप चटपटीत लागते आणि ही भाजी मग सगळ्यांना आवडेल, त्यामुळे आमचूर पावडर स्किप न करता टाकून घ्यायची। आमचूर पावडर नसेलच तर तुम्ही यामध्ये टोमॅटोच्या फोडी देखील ॲड करू शकता। व्यवस्थित सगळे मसाले परतवून घ्यायचे आहे। आता गॅसची फ्लेम लो केली आहे आणि यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे। तर 1 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे आणि भाजी पुन्हा एकदा हलवून दिली आहे। वाफेचं पाणीही यामध्ये टाकलं आहे। बिना पाणी टाकता आपण ही भाजी शिजवल्यामुळे हिची चव खूप अप्रतिम लागते। पुन्हा झाकण ठेवलं आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटांनी झाकण काढलं आहे। आता अगदी झटपट अशी आपली भाजी रेडी झाली आहे, आपण चेक करून बघू। 1 बटाट्याची फोड मी चमच्याने तोडून बघते आहे। अगदी मस्त सॉफ्ट शिजला आहे बटाटा आणि बीन्स देखील अगदी सहज कट होत आहे, म्हणजे बीन्स देखील छान शिजली आहे। तर आता ही भाजी आपली लगेच रेडी आहे। तुम्ही कोथिंबीर हवी असेल तर टाकू शकता, किंवा अशी देखील याचीच चव इतकी अप्रतिम लागते की याला दुसऱ्या कुठल्याही इन्ग्रेडियंट्सची गरज पडत नाही, त्यामुळे ही अशीच थंड करायची आणि लगेच टिफिन भरून घ्यायचा।
अगदी मस्त दिसत आहे, बघताच खाण्याची इच्छा होईल अशी ही भाजी झाली आहे। सकाळी घाईच्या वेळेत देखील अगदी झटपट ही भाजी बनून तयार होते आणि मुलांना किंवा मोठ्यांना देखील खूप आवडेल, त्यामुळे एक वेळ नक्की बनवून बघा। आणि अशाच टिफिन रेसिपीज मी आणखीनही बऱ्याच टिफिन रेसिपीज शेअर केल्या आहेत झटपटवाल्या, त्या देखील नक्की चेक करा। आणि आजची ही टिफिन रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच चमचमीत रेसिपी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते बघण्यासाठी पूजाज मॅजिक किचनला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणे तुम्हाला अशा सोप्या रेसिपींची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। धन्यवाद।